जे काही हवंय ते Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आणि तुम्ही मानसला नाही म्हणाला असाल. वा, हे आजचा एका प्रतिभा. मी माझ्या तत्वांना कधीही मुरड घालत नाही, त्यासाठी कोणासमोर वाकत नाही, माझ्या तत्वांशी प्रतारणा करत नाही. तसं केलं असतं ना तर आज जे समाधान आपल्यापाशी आहे त्याच्याऐवजी खूप सारे पैसे असते. पण मग आरशामध्ये मी माझ्या नजरेला नजर नसतो देऊ शकतो. मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? वैदेहीला या दिवसात किती टेन्शन येईल या सगळ्या गोष्टींच, आणि तिच्या या अशा अवस्थेमध्ये तिने टेन्शन घेणं योग्य आहे का? तुमच्या एका फोन कॉलमुळे तिच्या वडिलांचे पैसे जर परत मिळत असतील तर तिला किती बरं वाटेल, आणि तिला बरं वाटलं की आपल्या नातवाला बरं वाटेल. निदान त्यासाठी तरी तुम्ही. प्रतिभा, तुला ठाऊक आहे मी हे करणार नाही. का भरीला पडतेस मला? मी जास्तीत जास्त वेदकच्या कानावर घालीन की असं असं एक काम आहे, बघ तू काय. तुम्ही आणि तुमची तत्व त्या वेदकला तरी कशाला सांगताय? हां बोला वडके साहेब. अरे मानस, माडिक थोडा पॅनिक झाला होता, त्याचा मला फोन आला होता. बरं वडके साहेब, तो माडिक लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे, काही झालं तरी. पण मानस मला थोडा विचार करू दे, माडिक खूप डेंजर माणूस आहे. ओके ठीक आहे, तुम्ही विचार करून कळवा मला काय सुचतंय ते, पण जरा लवकर हां प्लीज. ठीक आहे, तू संध्याकाळी भेट, मी काहीतरी विचार करतो. मग चालेल चालेल, ओके भेट, बाय. काय म्हणाले वडके काका? त्यांनी संध्याकाळी भेटायला बोलवलं. हा बरं, तू त्यांची मुलगी बनून परत त्यांना भेटायला येणार आहेस की मी आणि समीर भेटू? नाही नाही, तुम्ही जा आणि प्लॅन ठरला ना की कळवा मला. हो. नाही 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 वेदक, रावसाहेब माझे व्याही आहेत म्हणून मी हे सांगत नाहीये. हा मानस मला फोन आला होता म्हणून तुझ्या कानावर घालतोय फक्त. तू सगळी केस काय ती व्यवस्थित बघ, सगळे पेपर्स बिल्स जेन्युइन आहेत का, आणि पेमेंट ड्यू आहे की नाही बघ, हे महत्वाचं. नाही नाही मला खात्री आहे, आणि मी तुला तसं कधी सांगणार नाही रे. हो ना, हो तसं सगळं असेल आणि तुझी खात्री पटली तर काम कर, मी सांगतो म्हणून करू नको.